हे वेळ होतच सुद्धा गावाला जात असत बघ, असलं कंदील मिळालं तर बघ गावात कुठेतरी क्वचित त्याचा उपयोग होत असे. सेंटच्या बाटलीचा खोका हे बघा, त्या मुसलमानी हे आहे ना, काय जे पीची वगैरे आहे ना, सही करता येईल. हे खूप लोक येतात, बिनपैशाने काम होतं आणि 24 तास भेटतो मी इथे. बाकीच्या जे पी शोधावा लागतो तर त्यांना हे इथे लावलेल्या होत्या ना सगळ्या. अल्ला असली बाटली आमच्याकडे पण आहे, मग तुम्ही काय करता या त्यामुळे भंगार आले टाकून देतो. मग आता असले असले तर मला आणा तुम्ही. मग ते मुसलमानाचे फॉरेनर आहेत ना, तर त्यांच्या बाटल्या असतात, मग ते सगळ्या आणायला लागल्या. 2000 बाटल्या जमवल्या मी वेगवेगळ्या. आता हे सहज होतं म्हणजे तुम्ही आपल्या ध्येयावर लक्ष असलं. लारी हे टाकसाळ होती दाबोळला, आता इथे आहे लारी माझ्याकडे दाखवलं तुम्हाला. तर ती दाबोली इथे आदिलशहाजाने मुसलमानांचंच राज्य असल्यामुळं बाहेरच्या परक्या लोकांचं ती तिकडे इराणला गेली आणि इराणने ते अधिक सुपिरियर मोठ्या प्रमाणावर छापायची सुरुवात केली. पण ती दाबोली लारी या नावानं प्रसिद्ध होती, दाबोळचं नाणं होतं. त्या कुठल्या तरी पुस्तकात आलं आहे की ते फक्त सांगलीलाच आमच्याकडे आहे, तोरणचे पुस्तक तोरणच्या त्यांना लिहिलेलं सांगलेलं नाही, आमची दाबोळी लारी आहे ती. आणि त्याच्याकडे एकच असेल पण माझ्याकडे 5-50 होत्या, आता एक माझ्याकडे आहे. आणि ते दुर्दैवानं आमच्याकडे रामा गावंड म्हणून आमचं कुळ होतं एक विसापूरला, त्याच्याच शेतात आता नंतर सापडलं आम्ही आल्यावर, गाडगं सापडलं त्याच्यात, त्या सगळ्या लाऱ्याच होत्या. आणि त्याला सापडलेला 5-25 वर्षी झाली, पण मग ती कधीतरी बातमी फुटली, त्यानंतर ते चिपळूणचे सोनार बिनार फिरते यायला लागले. ती 5 रुपयापासून 10 रुपयापासून 25 रुपयापर्यंत गेली. हे मला तिथल्या खोतने अलीकडं कळलं, तेव्हा त्या रामा गावंडला मी बोलवली आणि म्हणाले, म्हटलं काय रे तुम्ही, आता काय नाही शिल्लक, तुम्ही अगोदर कळवलं असतं तर तुम्हालाच दिलं असतं सगळं, हे मला माहितीच नाही. धनावडे गावंडांग रामा धनावडे आमचीच जमीन होती. बाबा गेल्यावर मी ती सगळी कागद आणाने कोणाला हवी असेल त्यांना सही घेऊन टाका. जी जमीन आम्ही बघितली नाही कधी, काय व्हायला पैसे भात वगैरे आणून द्यायचे, तिला आमचं मोहन आहे, तर त्यामुळे त्याच्याकडे ती जमीन होती. तो मोठ्या कष्टानं म्हटलं, मग ते कशात सापडलं, तर तो तांब्या आहे म्हणाला. तो तांब्याने म्हटलं, मला कुठून तरी तू 4-2 दे, मी तुला 100 रुपये देईन. ती म्हणजे पेवेसच्या बायाला 5 दिल्या होत्या, आत्ता जा पेव्याला हे पैसे घे, तू ते घेऊन ये. बायानं काहीतरी करून टाकलं, 3 आणलं त्यांना, 3 मी घेतल्या. बाबासाहेब पुरंदर नाईक दिली, एक ह्यानं गोन ह्यानं दिली. आता तिची 5 लाख रुपये किंमत आहे लारीची, कुठं मिळत नाही ते. विशेष म्हणजे पूर्वी सगळी नाणी अशी एकतर गोल किंवा त्याला भूक असलेली असायची, भूक लावायची ते. ब्रिटिश आल्यानंतर मिंटमध्ये नाणी छापायला लागले, म्हणजे प्रेसमध्ये मशीनवर, करेक्ट गोल असे असं आणि चांगला मजकूर असतो. पूर्वी हातीच पडत असत आणि प्रत्येक राजाची नाणी असत. राजा म्हणजे काय, आता ही इकडे शास्त्री नदी आणि इकडे वाशिष्ठी नदी, ह्याच्या दोघांच्या मधलं हे सुद्धा एक राज्य. मग त्यांचा आणखी सुभेदार असला तर तो काय दिवसांशीर झाला तर त्याचं राज्य, अशी ती राज्य होती. तर त्यामुळं ती चांदी किंवा काही नाणी असतील ते घेऊन सोनाऱ्याकडे जायचं, ती त्यांच्या पहारेकऱ्यासमोर ती नाणी पाडून घ्यायची, आपल्याला हवी तशी ती संध्याकाळी परत जमा करायची आणि मग ती नाणी म्हणून चालायची. तर त्यामुळे ती ओबडधोबड असत, त्याला कुठली ठराविक साईज नसायची. मोंगलाने पहिल्यांदा नाणी चांगली पाडली, नक्षीची गोल अशी, आणि मग ब्रिटिश आल्यापासून मग मिठमध्ये ती छापली गेली. त्यामुळे त्या ब्रिटिशांच्या काळातली नाणी असतात, मग नाणी दाखवतो तुम्हाला. तर त्यामुळं तर हाती पाडली जात असे. पूर्वी ही बार्टर सिस्टम होती, त्यामुळं पैसा हा कुठेही लागतच नसे वस्तूच्या बदल्यात. खेडेगावात तर पैसा लागायचाच नाही, कशालाच नाही लागत.
आणि जिन्नस पण काय आणायला लागायचं नाही. मीठ अशा एक दोन तीन वस्तू होत्या. चहा कोणी घेत नव्हतं गावात, त्यामुळे चहा सकर हा प्रश्नच नव्हता. गुळ कढईत तयारीत होतं, घाटावर नाही यायचा. तर त्यामुळे मीठ बीठ घ्यावी लागायची पुढे. आणि पुढं हा चलन आलं तरीसुद्धा खेडेगावात हेच होतं, मच्छीला लाकडं द्यायची डोलकराला आणि मच्छी घ्यायची, नारळ द्यायचे आणि वस्तू घ्यायच्या भंडाऱ्याने, असंच व्यवहार चालत असं. नंतर हा पैसा तसं आंग्र्यांचा रुपये होता, 10 लाख रुपये किंमत यायची. 3 होते माझ्याकडे, रघुजी आंग्रे इथे आले होते. तर ही ब्रिटिशकालीन नाणी डाक दिसतात ते असे गळ्यात बांधत असत, मुख इकडे गोलनी छापलेले पूर्ण चांदीचे असत. आणि शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवराई संस्कृतमध्ये पन्हाळे कधीला सापडलेलं चांदीचं नाणं, ही तिथं अनेक ठिकाणी पूर्वी सापडलेली. एक मापटावर नाणी द्यायची काजीकडे, एक मापटावर गोंधळे घ्यायचे, अशी गेली ती पूर्वी.